फक्त मागे हे करा दाखवा ना, थोडं भारी लूट करून इकडे ना इकडून ये ना, अशा प्रकारे त्यांनी झालं का साहेब? हे नेमकं आज हे गणवेश तुम्ही परिधान केलंय, नेमकं तुमची मागणी काय आहे? तुमचा आता स्टेटोस्कोप दिसतोय, तुमच्याकडे डॉक्टरांचं गणवेश? आमदार रवींद्र दंगेकर डॉक्टर झाले. मागच्या अधिवेशनामध्ये मी हे बोललो होतो मुंबईच्या, की उडता पंजाब नंतर महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थ विकणारी टोळी कार्यरत आहे, आणि त्यानंतर महिन्या दीड महिन्यातच ललित पाटील ससूनमधनं पलायन केलं. सगळी माहिती घेतली असताना 9 महिने त्याला 5 तारीख सेवा दिली. ह्या 5 तारीख सेवेमध्ये त्यांनी ससूनमधनंच उपचार घेताना अंमली पदार्थ विकण्याचं काम केलं, मोबाईल वापरले, पोलिसांशी संगतमताने डॉक्टरांशी संगतमताने त्यामध्ये करोडो रुपयाचा व्यवहार केला, अनेक लोकांना त्यांनी पैसे दिलेत. आणि आमची पुणे शहराची तरुण याच्यामध्ये अंमली पदार्थाच्या वेड्यामध्ये वाहत जात असताना प्रशासन आणि पोलीस खातं ह्याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत होतं. आम्ही सातत्यानं आवाज बोलतोय, वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरलोय, पण अजूनही संजय ठाकूरला अटक झाली नाही. आणि संजय ठाकूरला अटक केल्यानंतर ज्या ज्या मंत्र्यांनी फोन केलेत त्यांचा तपास झाला पाहिजे. आणि या तपासामध्ये येणाऱ्या काळामध्ये अनेक ललित पाटील कार्यरत आहे ते थांबले पाहिजे, आणि आमचा महाराष्ट्र हा अंमली पदार्थ मुक्त झाला पाहिजे. कारण आज महाराष्ट्रामध्ये अनेक आर्थिक व्यवस्था चांगली असल्यामुळं या आर्थिक व्यवस्थेमध्ये अनेक लोकांचं लक्ष आहे, अनेक भांडवलदार ह्याच्यामध्ये उतरू शकतात, आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ह्याच्यामध्ये आहेत, आणि गुन्हेगारांना एकत्र करून एवढे मोठे धंदे आज महाराष्ट्रात चालतात. हे गृह खात्याने हे थांबावेत, आणि आमची तरुण अंमली पदार्थामध्ये ढकलू नये त्यासाठी मदत करा. ह्याच्यामध्ये ललित पाटीलला पकडल्यानंतर अनेक ठिकाणचे कारखाने उद्ध्वस्त झालेत, म्हणजे पोलिसांना ही जाग येते आम्ही रस्त्यावर बोलतोय, आणि त्या ठिकाणी अनेक करोडो रुपयाचे कारखाने मग पोलिसांनी उद्ध्वस्त केलेत. अजून ते कारखाने असू शकतात आणि आहेत, तर ते थांबवत ही सातत्यानं मागणी पोलीस खात्याला आणि आजच्या अधिवेशनाच्या निमित्तानं सरकारला याची जाणीव व्हावी, याची माहिती काढावी, यासाठी हा मी पोषक करून आज आलो. तुम्ही म्हणताय की मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे, तो मंत्री नेमका कोण? आता ह्या तपासाचा भाग आहे, हळूहळू तुम्हाला लोक कळलीत. जेलमधले डॉक्टर ह्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत, संजीव ठाकूर इन्वॉल्व आहेत, आणि याच्यामध्ये नावं तुम्हाला थोड्या दिवसात कळतील, ते आता मी सांगण्यापेक्षा तपासत करतील. राज्याचा क्राईम रेट जो आहे तो सतत वाढत चाललाय, पुणे जिल्हा असेल दररोज काही ना काही ऐकायला मिळत आहे, एकंदरीत हे सगळी यंत्रणा जी आहे ते वाऱ्यावरती असं वाटतं. ह्याच्यामध्ये मी सातत्याने बोलतोय की महाराष्ट्राच्या जनतेकडे शासनाचं लक्ष नाहीये, शासनाने लक्ष दिलं पाहिजे. आपण फक्त ह्या सगळ्या राजकीय ह्याच्यात अडकलेलो आहे, पण जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे. सर, आमदार रवींद्र दंगेकर डॉक्टर नाही, हे डॉक्टरचा ड्रेस नाही, हा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांचा ड्रेस आहे, हे सरकारला जाणीव व्हावी म्हणून हा मी पोशाख घालून आलेलो. दंगेकर साहेब, तुम्ही हिवाळी अधिवेशनात नागपुरात आज, पण आता बघतोय आपण पावसाळा लागलाय, अशा प्रकारचं वातावरण आहे, कशी फिलिंग आहे? नाही, आता तो फिलिंग आता हे फक्त ललित पाटीलच फिलिंग माझ्या डोक्यात आहे, बाकी काय वातावरण नाही. कारण हे आमच्या तरुणांचा प्रश्न आहे, आमच्या देशाचा प्रश्न आहे, आमच्या राज्याचा प्रश्न आहे, म्हणून याच्यामध्ये जास्तीत जास्त आमची तरुणाई सुरक्षित राहिली पाहिजे, हे फिलिंग माझ्या डोक्यात आहे, वातावरणाकडे लक्षच नाही. कारण ही भविष्य आमच्या तरुणांचं आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आज, पहिल्या दिवशी पहिला नेता जो आहे तो आक्रमक दिसतोय, रवींद्र दंगेकर. येणाऱ्या आणखी 15 दिवस हे अधिवेशन चालणार आहे, नेमकं सर्वसामान्यांसाठी रवींद्र दंगेकर आणखी आक्रमक दिसतील का? नाही, सातत्यानं गेली माझी 30 वर्ष राजकारण तुम्ही बघितलं असेल, समाजकारण बघितलं असेल, मी सातत्यानं जनतेच्या आवाजाविरुद्ध रस्त्यावर उतरलोय. वेळ पडली तर माझ्या अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत, आणि याच्यामध्ये मला वाटतं की मी ज्यासाठी या क्षेत्रात आलो या क्षेत्रामध्ये माझ्या नागरिकांना माझ्या तरुणांना ह्याच्यामध्ये चांगलं जीवन जगता आलं पाहिजे, सुरक्षित जीवन जगता आलं पाहिजे, यासाठी माझं मी गेली कित्येक वर्ष रस्त्यावरून काम करणारा कार्यकर्ता. कानच पाहिजे ना, आवाज यायचा असं का? असं का? असं करा लागत, पण ते कान बंद होईल ना माझे. साहेब इकडे साहेब, सर मागे वा, तुम्ही म्हणता ना सर, कुठं व्हायचं ते तो गोल फिरा, गोल फिरा, गोल फिरा, गोल.
मित्रा झूम कर मागे या या फ्रंट फ्रंट लुक सर फिरा 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 पूर्ण कर साहेब फ्रंट लुक हाँ साहेब इकड़े इकड़े समोर त्यांना पण न्याय द्या सर इकड़े झालं मला बटवत करू द्या